आज विस्तार झाला, होणार 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 त्याचा मुहूर्त आज निघाला. मंत्रिमंडळाचं शपथविधी पार पडल्या सर्व मंत्र्यांचं मी स्वागत करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की आता पुढच्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जोरदारपणे पावलं उचलावे. जे विकासकामांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देऊन ठेवलेली आहे ती स्थगिती तातडीने उठवून त्या ठिकाणी या कामांना गती देण्याचं काम त्यांनी करावं. कोट्यवधी रुपयाचे कामं प्रलंबित आहे, अजूनही अनेक शेतकऱ्यांना मदत बाकी आहे, विविध क्षेत्रामधल्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्यानंतर त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आता गंभीर आरोप, भ्रष्ट कारभार वगैरे वगैरे हे जे आहे ते आता भाजप शिवसेनेच्या कालखंडामध्ये आता फार नवीन राहिलेलं नाही. पूर्वी नुसता आरोप झाला तर नाथाभाऊला राजीनामा द्यावा लागला, आता आरोप नाही. प्रत्यक्ष त्या ठिकाणी समोर चित्र येत असतानाही की त्याचे पुरावे येत असतानाही त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होत नाही, उलट त्यांना मंत्रिमंडळामध्ये सामील केलं जातं. अशी आजची स्थिती आहे. महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते. शिंदेगट हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वेगळा झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अजूनही माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पायिक आहोत, त्यांचंच इतकं हिंदुत्व अजूनही आमच्याकडे आहे, आम्हाला दुसऱ्या कुठल्याही याची अपेक्षा नाही. हे वारंवार सिंध गटातील बंडखोर आमदारांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हिंदुत्वासाठी आलेले असल्यामुळे तुमचा त्याग आणि बलिदान मोठं आहे, त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याची आवश्यकता नाही. हिंदुत्वाचं काम नीटनेटकं करावं, हिंदुत्वाची अस्मिता आणि अभिमान कायम ठेवण्यासाठी तुम्ही असेच लढत राहा, त्यासाठी मंत्रिमंडळात माझं स्थान पाहिजे तशी आवश्यकता नाही असं मला वाटतं. जिल्ह्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री आले त्यामुळे आता डबल इंजिन आहे तर दुप्पट वेगानं काम व्हावं. आपसामध्ये नाही तर मी आणि तू करण्यामध्ये मी पालकमंत्री मी झालो पाहिजे, मग पालकमंत्री तो झाला पाहिजे, मी श्रेष्ठ का हा श्रेष्ठ, या मंत्र्यांना सहकार्य करू जर योग्य काम असेल आणि योग्य याच्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं काही निर्णय असतील तर त्याचं नेहमीच स्वागत करणार असले आम्ही आहोत, त्यामुळे चांगल्या कामाला आम्ही मदत करू. पवार कुटुंबियांना नोटीस बजावण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. लवासाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा अनेक प्रश्न विचारले होते आणि अनेक शंका माझ्याही त्याबाबत लवासाच्या मध्ये होत्या आणि त्या कालखंडामधल्या ज्या काही माझ्या शंका होत्या त्या शंकांविषयी चौकशी झाली पाहिजे असा माझा आग्रह सातत्याने राहत होता. सर्व बाजूंनी यामध्ये अनेक दिवस उच्च न्यायालयामध्ये याची चर्चा होऊन चौकशी झाली आणि त्यामुळे कुठलंही तथ्य नाही आहे. त्यामध्ये पवार कुटुंबीय किंवा अजितदादा यांचा काय सहाय्य संबंध नाही असं हायकोर्टाच्या माध्यमातून समोर आलं आणि आत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या ठिकाणी नोटीस देण्यात आलेली आहे असं आज सकाळी समजलं. कोणत्या कारणासाठी नोटीस आहे हे मला सांगता येणार नाही.